दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील पानबारा शासकीय माध्यमिक आश्रम शाळेमध्ये आज मध्यरात्री संगणक कक्षातून मागच्या खिडकीचे ग्रिल तोडून 21 लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे। आश्रम शाळेत मोठी चोरी झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एका लॅपटॉपची किंमत 30,000 रुपये असे साधारण 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे। शैक्षणिक क्षेत्रातील आश्रम शाळेत ही सर्वात मोठी चोरी झाल्याचे बोलले जात आहे। आतापर्यंत नवापूर तालुक्यातील 3-4 जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल साहित्यांची चोरी झाली आहे, परंतु एका आश्रम शाळेतून 21 लॅपटॉप चोरीला गेल्याची ही पहिलीच घटना आहे। या चोरीमुळे शिक्षक विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चोरी झाल्याची माहिती शाळेतील मुख्याध्यापक पीपी वसावे यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचून त्यांनी पाहणी केली। या संदर्भात पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे घटनास्थळी दाखल झाले व तसेच श्वान पथकद्वारे तपास सुरू केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले, लवकरच चोरट्यांना गजाआड करण्यात येईल। विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। पानबारा तालुका नवापूर येथील आश्रम शाळेमध्ये काल रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरीला जाण्याचा प्रकार घडलेला आहे। त्या अनुषंगाने माहिती मिळताच तात्काळ दखल घेतलेली आम्ही, आमची स्थानिक गुन्हे अन्वेषणची शाखेची टीम, त्याचप्रमाणे डॉग युनिट, फिंगर युनिट आणि स्थानिक पोलीस स्टेशनची पण टीम याच्यामध्ये आम्ही व्हिजिट केलेली आहे आणि एकंदर पुराव्याचा अभ्यास करता सदर घटना जी आहे ती स्थानिक चोरांनी केली असावा असा संशय आहे। त्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांकडे चौकशी पण सुरू आहे आणि सर्व प्रकारचे तांत्रिक विश्लेषण करून सदर चोरांपर्यंत आम्ही लवकरच पोहोचू असा मला विश्वास वाटतो। शिक्षण सगळ्यात मोठी चोरी नाही म्हणता येणार, कारण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पण बऱ्याच आश्रम शाळेमध्ये मागच्या वर्षाला 2020 आणि 21 शालेय वस्तू जाण्याचं प्रमाण शहादा साईडला, म्हसावत साईडला बरेच गुन्हे असे दाखल झालेले आहेत, पण शाळा चालू असतानाचा हा पहिलाच प्रकार आहे। आणि चोरी जरी मोठी असली, 20-21 लॅपटॉप जरी गेले असले, तरी आम्हाला खात्री आहे की आमचं स्थानिक गुन्हे शाखेचं जे युनिट आहे त्याचप्रमाणे विसरवाडी पोलीस हे संयुक्तपणे चांगलं अन्वेषण करून याच्यात लवकरच हा गुन्हा उघडकीस आणू आम्ही। चोरीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस पाटील मोतीराम गावित, गावातील कारभारी बाबाजी गावित, संजय गावित, प्रताप गावित, तानाजी गावित, मुख्याध्यापक पीपी वसावे, अधीक्षक LB साळुंके, अधिक शिका CD रणदिवे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नंदुरबार, नवापूर।